हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू भाग्य किचन। आज मी तुम्हाला प्रोटीन पावडर ती ही घरी कशी बनवायची ते शिकवणार आहे। चला तर मग तुम्ही भाग्य किचनकडे। प्रोटीन पावडर करायला आता आपण सुरुवात करणार आहे। पहिल्यांदा आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये मखना एक 10 मिनटं छान असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझरचं प्रमाण असतं, ते भाजल्यानंतर ते कमी होतं। मखाणाला लोटस सीड्स असं सुद्धा म्हणतात। ह्यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम हेचं प्रमाण भरपूर आहे। हे खाल्ल्यामुळं पचनशक्ती सुधारायला सुद्धा मदत होते। तसंच साखरेतलं प्रमाण, शरीरातल्या साखरेचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं। कॅल्शियम असल्यामुळे गुडघे तर दुखी थांबते, शिवाय प्रोटीन असल्यामुळे वेट लॉसही छान होतो। आता आपले मखाणे भाजून झालेले आहेत। आता आपण ते थंड करण्यासाठी एका परातीमध्ये ओतून घ्यायचे आहेत। आता आपण साली सकट फुटाने भाजायला घेऊया। ते आपण 50 ग्रॅम घेतले आहेत, म्हणजेच अर्ध्या वाटीला थोडेसे जास्त। आपल्या शरीरात जर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर फुटाने अतिशय उपयुक्त ठरतात। तसेच केस वाढीला सुद्धा फुटाने उत्तम आहेत। सर्दी, खोकला हे जर कुणाला झाले असेल, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत, तर फुटाणे जर खाल्लेत, 1 चमचा किंवा 2 चमचे जरी फुटाणे खाल्लेत तरीसुद्धा ते कंट्रोल होण्यासाठी मदत होते। फुटाणे फक्त 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत, कारण ते ऑलरेडी भाजलेलेच असतात। फुटाणे आपले भाजून झाले आहेत, आता आपण ते परातीत काढून घ्यायचे आहेत। आता आपण अर्धी वाटी बदाम घ्यायचे आहे। बदामही 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे। बदामामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहते, त्यामुळे हाडे मजबूत होतात, शिवाय शरीरातली साखरही नियंत्रित राहते। बदाम हे हार्टसाठीही खूप उपयुक्त आहे। तसेच केस, स्किन, बुद्धी यासाठीसुद्धा बदाम रोज खाल्ल्याने अतिशय सुंदर असा परिणाम होतो। बदाम आता आपले भाजून झालेले आहेत, आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत। आता आपण खसखस 2 चमचे भाजून घ्यायचे आहे, ती सुद्धा अगदी 2 मिनिटं। खसखसमध्ये सुद्धा कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असते। खसखस आपली भाजून झाली आहे, आता ती आपण थंड करण्यासाठी ठेवायची आहे। मखना आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपण यामध्ये फुटाणे, बदाम आणि खसखस घालून फिरवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी वाळलेली खारीक बारीक तुकडे करून घालायचे आहे। प्रोटीन पावडरमध्ये मी आता खडी साखर घालणार आहे, साखर आणि गूळ याऐवजी, कारण खडी साखरचा वापर याकरता करायचा असतो की त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप जास्त असते। आपण जर ही पावडर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाणार असाल तर आपल्या हातापायांची जी आग होते ती शांत होते, कारण खडी साखरमध्ये असे काही तत्त्व आहेत जे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी मदत करणारे घटक असतात त्यामध्ये। खडीसाखरेचे खडे खूप मोठे आहेत, ते मी थोडेसे बारीक करणार आहे आणि मगच मिक्सरमध्ये घालून पुन्हा त्याची पावडर करून घेणार आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे सुंठ पावडर आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे। सुंठ पावडरीचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे, सुंठ पावडर अगदी नॅचरल पेन किलर आहे। आपलं जर डोकं दुखत असेल, हाडं वगैरे दुखत असतील तर सुंठ पावडर खाल्ल्याने दुधातून किंवा नुसती पाण्यात घालून लावली तरीसुद्धा फायद्याचं असतं। आणि ओवा तर तुम्हाला माहितीच आहे, पचनशक्तीसाठी अतिशय उत्तम असा असतो। आपण मिक्सरमध्ये एकामागून एक अशा गोष्टी फिरवून घेतल्या आहेत, कारण त्याच्यातल्या काही गोष्टी खूप जाड, मोठ्या वगैरे आहेत आणि ही प्रोटीन पावडर एकसारखी होण्यासाठी मी क्रमाक्रमाने सगळ्या गोष्टी घातल्या आहेत। प्रोटीन पावडर आपली तयार झालेली आहे। आता आपण हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेणार आहे। ही प्रोटीन पावडर आहे ती अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत खाल्ली तरीसुद्धा चालते, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स, प्रोटीन, कॅल्शियम आहे। जी लोक जिमला जातात किंवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम टॉनिक आहे। 1 ग्लास गरम दुधामध्ये तुम्ही ही पावडर 1 ते 1.5 चमचा घालून सकाळी आणि संध्याकाळी पिऊ शकता। आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी ही प्रोटीन पावडर आहे।